बागलांचे भूमिपुत्र असलेले नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकरांनी पदभार स्वीकारल्यानंतर शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडून सातत्यानं होणारी फसवणूक सहन करणार नसल्याचं वक्तव्य केलं होतं. शेतकऱ्यांचा पिंड असलेल्या विशेष पोलीस महानिरीक्षकांनी आपल्या अधिकाराचा योग्य वापर करून शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या भूमिकेचं परिक्षेत्रात कौतुक होत आहे. बागलान दौऱ्यावर या भूमिकेची प्रचिती आली आहे. बागलान दौऱ्यात शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्या त्यांनी जाणून घेतल्या. बागलानकरांनी या भूमिपुत्राचा तितक्याच जिव्हाळ्यानं सत्कार केला आहे. यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना विशेष पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर म्हणाले, जर कोणी बळीराजाचे पैसे बुडवले तर त्याची दुसऱ्या बळीराजाची आणि आईची गाठ आहे हे लक्षात ठेवा. बळीराजा कष्ट करतो, आसमानी सुख आणि संकटाशी घडतो. घरातला 10 वर्षाचा पोर 80 वर्षाची त्याची वृद्ध आहे, वृद्ध भाव शेतात काम करतो. मी सर्व एसपीची मीटिंग घेतली आणि सर्वांना सांगितलं की कायद्यात काय तरतूद आहे मला माहित नाही. 138 निगोशिएबल इन्स्ट्रुमेंटेशनची ऍडची केस मला माहित नाही. या शेतकऱ्यांचे 100% पैसे रिकवर झाले पाहिजे. आणि भारतातला पहिला आयजी आहे त्याने 2.5 कोटी जनतेला त्याचा मोबाईल नंबर दिला. प्रत्येक नाशिक रेंज मध्ये जे 2.5 कोटी लोकसंख्या प्रत्येकाला मी माझा मोबाईल नंबर दिलेला आहे. जोपर्यंत शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार नाही तोपर्यंत शांतपणे झोपणार नाही. मी आपल्याला बचत बापू ही 2.5 मीटरची शाळ भरपूर शाळी मिळाली. मला आता हजारो च्या संख्येमध्ये शाळी पडते पण आज तुम्ही देखील शाळ खूप उद्धार आणि या शाळेमुळे माझ्यावर कुठली जबाबदारी वाटते. आणि तुम्ही बोलत की या ठिकाणी उत्तर महाराष्ट्रात सगळ्यात मोठं स्पर्धा परीक्षा केंद्र स्थापन करून दिलं पण मला सांगायला मित्र आनंद वाटतो की आज बागलाण तालुक्यामध्ये गावोगावी पूर्वी जिल्ह्यातून किंवा 3-4 जिल्ह्यातून एखादा आयस असायचा पण आज बागलाण जिल्ह्यात बागलाण तालुक्यामध्ये गावोगावी आयएस आणि आयपीएस आहे. मी माझ्या गावाची गोष्ट सांगतो. सटाण्यातील राधाई मंगल कार्यालयात बुधवारी दुपारी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर प्रताप दिघावकरांचा नागरी सत्कार तसंच शेतकरी संवाद कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. व्यासपीठावर माजी आमदार संजय चव्हाण, शेतकरी संघटनेचे माजी प्रांतिक अध्यक्ष रामचंद्र पाटील, मविप्र उपसभापती राघव नाना अहिरे, भाजप उपजिल्हाध्यक्ष डॉक्टर विलास बच्छाव, माजी नगराध्यक्ष विजय वाघ, शिवसेना उपजिल्हाप्रमुख लालचंद सोनवणे, माजी जिल्हा परिषद सभापती यशवंत पाटील, नानाजी दळवी, भिका सोनवणे, यशवंत हिरे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक केशव मांडवडे, कृष्णा भांबरे, पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक देवेंद्र शिंदे, पोलीस उपनिरीक्षक किरण पाटील, राहील गवई यांच्यासह द्राक्ष डाळिंब कांदा उत्पादक शेतकरी उपस्थित होते. यावेळी बागलाण पत्रकार संघाच्या वतीनं डॉक्टर दिघावकरांचा सत्कार करण्यात आला. जागर जनस्थानसाठी राजेंद्र सावकार, बागलाण.